So how are you feeling, madam? Just all because of you? नहीं नहीं प्रियंका प्रकाश नहीं हमें इसका स्वाद रहा है एकदम भारी वाटर है यहाँ से वाटर में स्वर्ग मजा ली है स्वर्ग मजा ली है आई तर मी निघतोय पटकन मी तिथं पोहोचून डायरेक्ट दाखवतो की काय इव्हेंट आहे कारण की मला जास्त अजून काही माहिती नाही आहे म्हणजे एक्झॅक्टली काय होणार तर डायरेक्ट तिथंच भेटतो आपण चलो बाय सो फायनली पोहोचून गेलो आहोत आपण and have a family of round about 85k. I would like to call upon Prakash ji Mahajan on the dais for the felicitation and would request honorable Dr. Neelam Tai Gore and Sunita ji Bora to felicitate them. Thank you so much Jito. A warm welcome to you. For this program. अप्रिसिएशन फॅलिसिटेशन एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढं सगळं होईल पण हे सगळं जे होतं ते सगळं तुमच्या लोकांमुळे होतं बिकॉज तुमच्या लोकांचा सपोर्ट आहे प्रेम आहे म्हणून हे सगळं होतं सो थँक्यू सो मच थँक्यू सो मच तर पूर्ण महाराष्ट्रभरमध्ये आपलं सगळ्यात मराठी नाव मोठं करणार आपल्या मधुराताई ह्या पण इथं आल्यात आणि त्यांची भेट झाली मागच्या वेळेस आपली भेट झाली होती पण आपण जास्त व्यवस्थित बोलू नाही शकलो बट फायनली आता भेट झाली खूप चांगलं वाटलं तुमच्याशी भेटून आणि आवाज खूप येतो म्हणून मी रिपीट करून देतो ते म्हणतात की ते आपले ब्लॉग्स बघतात आणि मला ते ऐकून खूप भारी वाटतात कारण की ते बघतात म्हणजे तर खूप भारी वाटलं त्यांच्याशी भेटून आता प्रोग्राम स्टार्ट होतो आहे आपण तिथं जाऊ बाकीच्या गप्पा अजून आपण करत आहोत एवढे जे आता आपल्या मीटअपला आलेत पण हे कमी आहेत म्हणजे बाकीचे लोक भेटून भेटून गेलेत कारण की एक्झिबिशन पण चालू आहे जागा कमी आपल्याला सो थँक्यू सो मच गाईज आणि आज जो काही प्रियंका प्रकाश आपल्या यूट्यूब चॅनलला जो अवॉर्ड भेटला जे काही सन्मान भेटला ते सगळं तुमच्यामुळे आणि तुमच्यामुळे तर असंच प्रेम देत राहा प्रत्येक ब्लॉगमध्ये काही ना काही रिलेशन असतं सो जेन्युइनली फ्रॉम हार्ट आय लव्ह यू गाईज खरंच मी खूप प्रेम करतो तुमच्या ब्लॉगचा आणि प्रत्येकाला इव्हन दीपक असले तुमचे सर्व एक एक ब्लॉग बघितले मी नाही माझ्या सर्व फॅमिली ऍक्च्युली आणि मी जेवढं शेअर करता आलं ना तेवढं करत अरे दॅट मीन्स अ लॉट तुम्ही असे तुमचं एवढं प्रेम आहे म्हणून एवढं आपलं चॅनल जर ना इनफॅक्ट जर मीटअप औरंगाबाद ठेवलं असतं तरी मी आलो अरे आलो असतो आय वॉज वेटिंग फॉर द मीटअप थँक्यू सो मच इट मीन्स अ लॉट थँक्यू सो मच थँक्स टू ऑल दीज ब्युटिफुल लेडीज चला त्यांच्याशी भेटून घेतो गप्पा मारतो म्हणून मीटअप मिस नका करत जाऊ पुढचा मीटअप जो असेल तेव्हा परत भेटा सगळ्यांशी भेटतो आणि नंतर ब्लॉग आपण करू कंटिन्यू राऊत फॅमिली येते त्यांचा वेट होतोय त्यांना पण दाखवेल सो स्टे ट्यून स्वर्गामध्ये असं असेल मला असं वाटतं सुंदर आहे ना
बोलत हो माझ्या पोराने माझ्या सगळ्या हाऊस करून टाकलं. बाबा राहिले असते सगळ्या हाऊस झाले असते. बाबा नाही राहिलाय भरपूर अजून राहिलंय बाकी. बाबा आले असते बाबा बाबा नारू ना परत. इतकी सुंदर हॉटेल एवढ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहिले. मी तर पाहतच राहते कुठं जायचं आणि कुठं कुठं पाहायचं कुठे. बाबरे बाबा किती लोक कुठे गेले आम्हाला हे काहीच माहीत नव्हतं. माझ्या पोरामुळे सुनबाईमुळे दोघे मुलांमुळे तर महेश दादा पण सेलिब्रिटी होऊन गेले. लोक थांबतात त्यांना भरपूर लोक सांगत होते दादा महेश दादा कधी येणार आहे कधी येणार आहे. थांबले भरपूर आणि मग नंतर शेवटी गेले तुम्हाला भेट. अरे फॅन फॉलोइंग हा तगडी तर फॉलो ऑन इंस्टाग्राम महेश पी राऊत. कॉफी टाइम होता है आमचा. सगळ्या लेडीज करतात शॉपिंग आणि मी लोक बोल दादा मी दीपक बाहेर दादा क्या शॉपिंग कर रहे हो. मैं हां आप क्या दिला रहे हो. आप जो दिलाओ वो ले लेंगे. प्यार दे रहे हम प्यार ले लो. क्या मम्मी तू पण व्लॉगिंग चॅनल चालू कर दे. नाही व्लॉगिंग करते नाही 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 खाली खाली आईला आईला ऍक्च्युअली ते खूप छान वाटतंय. मम्मी मले आले नाही हिरो लोकांची तिथे शॉपिंग करताना तसं आहे ना. गेले ना सोना चांदी ना हे माझं सोनं आहे ते काय गे. तेव्हा व्यू नीट बघताना आलं. सो हाऊ यू फिलिंग मॅडम जस्ट ऑल बिकॉज ऑफ यू. नाही नाही प्रियंका प्रकाश मस्त दोघं आईन ना कसं वाटतंय. बापरे 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 आईला प्रेम व्यवस्थित करून लावाल. बाबा मस्त वहिनीचं त्या शॉपिंगवर शॉपिंग आणि बरात लकी ड्रॉ नाही मस्त ते तुम्ही ठेवा ना असं. हां वाह वाह चल था माझा फोटो काढून घेतो. हां दोघांचा एक फोटो काढून घेतो. चलो मिळतंय बार गेट पे. हां उफ इव्हेंट खूप मस्त झाला आहे सक्सेसफुल झाला आहे. आईला सगळ्यांना खूप आनंद झाला आणि मला हा आनंद झाला की तुमच्या सगळ्यांचा प्रेमापोटी हे सगळं पॉसिबल झालं. सो थँक्यू सो मच गाईज. आता आम्ही चाललो आहे फॅमिली लंचला. तर स्टे ट्यून अजून ब्लॉग संपला नाही आणि इथपर्यंत बघून घेतला तर प्लीज डू सबस्क्राईब टू द चॅनल कारण की तुम्ही सबस्क्राईब करणार जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ब्लॉग शेअर करणार तर आपण असंच तुम्हाला नवीन नवीन भरपूरशा गोष्टी दाखवू शकू. तर तुमच्या प्रेमासाठी खूप खूप आभार. आता लागली खूप भूक तर आम्ही चाललो आता डायरेक्ट रेस्टॉरंटला जिथं आपण लंच वगैरे करू तिथं डायरेक्ट भेटू. ठीक आहे आता कामधंदे सोडून. ओ बहीण धीरे धीरे कामधंदे सोडून रिक्षावाला बनणार आहे तो. बघतोय रिक्षावाला वा वाटत माझे बघतोय रिक्षावाला फोटो निघाला. हा बघत हो गाणं म्हणा आडे पहिले इधर ध्यान देतो. हा इधर ध्यान देतो. कम ऑन बॉईज कम ऑन बॉईज कम ऑन कम ऑन. दादा त्यांच्या घरी आम्ही आमच्या घरी
तर भेटूया डायरेक्ट घरी किंवा भेटूया डायरेक्ट पुढचं लॉग मध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू सो मच. तर मी येऊन गेलो घरी. आय नो व्लॉग संपत आला आहे, पण मग तुम्हाला वाटत असेल दादा अचानक आता कसं काम गेला, तर मला थोडं तुमच्याशी बोलायचं होतं असंच म्हणून म्हटलं की चला ठीक आहे, हा व्हिडिओ जरा घरी येऊन शूट करून बोलून घेऊन येऊ. तर तुम्ही आता बघितलं असेल आईच्या रिॲक्शन, जेव्हा आईने ते सगळं बघितलं जिथं हॉटेलमध्ये तो इव्हेंट होता ते पाहिलं, त्याच्यानंतर आईची रिॲक्शन की बाबा मला असं वाटतं आहे की मी स्वर्गात आली आहे जणू, म्हणजे स्वर्ग जर काही असेल तर असं काहीतरी असेल याच्यासारखं. तर भरपूरशा लोकांना म्हणजे जे जात राहतात नेहमी त्यांना वाटत असेल की याच्यात काय नवीन, याच्यात काही विशेष आहे, म्हणजे हॉटेलमध्ये गेले ठीक आहे ना एवढं काय. पण त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो स्पेशली ॲक्च्युली. तर माझ्यासाठी मला जो अवॉर्ड भेटला त्या दिवशी, त्याच्यापेक्षाही सगळ्यात जास्त खुशी मला जर कुठल्या गोष्टीची होती तर माझ्या आईच्या चेहऱ्यावरची खुशी बघून, तिच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून मी जास्त खुश होतो. तो माझ्यासाठी खरा अवॉर्ड होता. माझ्या आईने जेव्हा बघितलं की एवढे मोठे मोठे लोक येऊन माझी बोलतायत, आम्हाला भेटतायत, पिओला मला भेटतायत येऊन, भरपूरसे लोक आम्हाला भेटण्यासाठी लांब लांबून आले, ते लोक जेव्हा आईला भेटले त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी, तो आदर सन्मान, आदर सन्मानपेक्षा ते प्रेम, म्हणजे आमच्याबद्दलचं लोकांचं प्रेम जे आम्हाला कधीच भेटले नाहीत, पहिल्यांदा भेटतात, आणि ते प्रेम बघून आईला खूप खुशी झाली. आईला खरंच वाटलं की आईने ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा बघितल्यात आयुष्यात. कारण की काय असतं ना, आपले आईवडील जे असतात त्यांचं पूर्ण आयुष्य, म्हणजे माझ्या आईवडिलांचं तरी, त्यांचं पूर्ण आयुष्य फक्त आमच्यासाठी डेडिकेटेड करून दिलं त्यांनी. आमच्या शिक्षणासाठी असेल, आमच्या भविष्यासाठी त्यांनी स्वतःचं भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ सगळं, म्हणजे त्यांचं सगळंच काही त्यांनी न्यौछावर करून दिलं आमच्यावरती. माझी आई फक्त तिसरी शिकले, माझे बाबा फक्त पाचवी शिकलेत. बाबा अजूनही इथं आले नाहीत, कारण की बाबा अजूनही तिथं जॉब करतात, त्यांना सुट्टी नसते, त्यांची प्रायव्हेट कंपनी आहे, त्यांना आपल्यासारखे सिक लीव्ज, अर्न लीव्ज, कॅज्युअल लीव्ज, नॅशनल हॉलिडेज, वीकली ऑफ असं काही नसतो. त्यांना दिवाळीच्या दिवशीसुद्धा सुट्टी नसते, म्हणजे सुट्टी घ्यावी लागते, जर असली तरी एक दोन दिवस असते बस. 9 वाजेला सकाळी जातात, रात्री 9 येतात. बस बाबांनी 12 काम केलं आणि आईने जे काही बाबा काम करून पैसे आणायचे ते साचवून आमचं शिक्षण केलं, तिघं भावांचं. आमचं एवढं शिक्षण केलं आणि आम्हाला एवढं कॅपेबल बनवलं की आज आम्ही पुण्यात जाऊन, किंवा जे काही आम्ही आज करतो आहे, जे काही आम्ही आहोत आज, मी जे काही आहे, दीपक आहे, गुड्डू आहे, आम्ही जे काही आहोत ते फक्त आमच्या आईवडिलांच्या पुण्याईमुळे, आमच्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या कष्टांमुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. आणि मला म्हणून आता असं वाटतं की ही माझी जिम्मेदारी आहे की त्यांनी त्यांचं आयुष्य, त्यांचे ते जे दिवस होते जेव्हा ते काहीतरी करू शकत राहिले असते, असा नव्हता की पैसा नव्हता, पैसा होता, पण तेव्हा ते विचार करायचे खूप की कशाला खर्च करायचा, मुलांच्या शिक्षणासाठी कामात येईल, भविष्यात त्यांच्या लग्नासाठी कामात येईल. म्हणून आई एक पैसा जोडत गेली, बाबा 12 तास 24 तास काम करत गेले. त्यांनी स्वतःचं आयुष्य कधीच जगले नाही ते, त्यांच्या हिशोबाने नेहमी फक्त मुलं मुलं मुलं. आणि तुमच्या आईवडील पण असंच करत असतील. म्हणून मला असं वाटतं की आत्ता ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी की मी त्यांना, त्यांनी जे काही आजपर्यंत बघितलं आणि जे काही एक्सपिरियन्स केलं आणि मी सगळं त्यांना मला ती खुशी द्यायची आहे. बस मी तोच प्रयत्न करतो की मी आईबाबांना जास्तीत जास्त नवीन गोष्टी दाखवू, एक्सप्लोअर करू, त्यांना फिरायला घेऊन जाऊ, इथं ठेवू, त्यांची सेवा करू. त्यांनी फक्त काम नको करायला, त्यांनी फक्त आराम करावा. त्यांनी आयुष्यभर काम केलं, आयुष्यभर धावपळ केली आमच्यासाठी, आता फक्त त्यांनी आराम करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. बस आजचा व्लॉग संपवायचा आधी मला फक्त तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची जी तुम्ही माझ्यासाठी प्लीज करा. तुम्ही जर तुमच्या आईवडिलांसोबत आहात तर त्यांना जाऊन मिठी मारा, त्यांना सांगा की तुम्ही किती भाग्यशाली आहात. आणि जर तुम्ही आईवडिलांपासून लांब आहात जॉबसाठी किंवा शिक्षणासाठी जे काही, तर त्यांना कॉल करा आणि कॉल करून सांगा त्यांना की थँक्यू अँड आय लव्ह यू. बस एवढं सांगा, बस एवढं करा माझ्यासाठी. आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की दादा मी असं हे केलं. आणि तिची खुशी असेल ना, म्हणजे काही कारण नसताना त्यांना थँक्यू किंवा आय लव्ह यू म्हणून द्या. तर बस आजचा माझा ब्लॉग सार्थक होऊन जाईल. सो दॅट्स इट गाईज, दॅट्स इट अँड थँक्यू सो मच वन्स अगेन, थँक्यू सो मच. मी जितकं थँक्यू म्हणेल तेवढंच कमी आहे, बट ठीक आहे, जे आहे ते आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून.